मित्र तेच पाहायला मिळतोय की इथे आल्यानंतर थोडासा इमोशनल झालेला आहे दादा, पण हरकत नाही. तुझा परफॉर्मन्स, ज्यांचे शब्द बोलत नाहीत ना त्यांचे हुनर बोलतो, त्यांची ताकद बोलते, त्यांची हिंमत बोलते. तर नक्कीच ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, मनोजी वगैरे सर जोडले जात आहेत. एक जबरदस्त मॅच पुढच्या मॅच आपण पाहणार आहोत. हॅलो, तर धन्यवाद रुपेची माडिक. सामना क्रमांक 2 आज ग्रँड फिनाली, मेगा फिनाली, आणि या मेगा फिनाली मधील आणखीन एक मुकाबला तुमच्या आमच्या भेटीला येतोय. मित्रांनो, आजचे सामने कसे आहेत, जर तुम्ही हराल तर नक्कीच घरी जाल, परंतु एक सामना जिंकला तर समोर जे चमचमते 4 करंडक आहेत, ट्रॉफी आहेत, एक तरी घेऊन जाणार. सुपर फोरमध्ये तुम्हाला बक्षीस लागू आहे. पहिला विजेता जरूर झाला, परंतु आणखीन एक विजयाच्या प्रतीक्षेत. एका बाजूला असणार आहे जननी माता प्रसन्न महालुंगे, संघमालक प्रमोदजी चव्हाण यांचा संघ असणार आहे, कर्णधार विनोदजी जाधव हे असणार आहेत. नक्कीच हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. विनोदजी चव्हाण कर्णधार आहेत नक्कीच. तर एनडी वॉरियर्स हे योद्धे लढण्यासाठी सज्ज आहेत. संघमालक विकी तळेकर, तर आपण पाहतोय अक्षय गोळे हे संघमालक आहेत, आणि विनय तळेकर हे कर्णधार आहेत. यांच्या कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघमालक तयार आहेत, त्यांचे चाहते तयार आहेत आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी. परंतु खेळ कोण जिंकेल तो आज सर्वोत्तम खेळ करेल. तर मैदानात जाऊया, मैदानात जिथे टॉस जिंकल्यानंतर एनडी वॉरियर संघ बॅटिंगसाठी येणार आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलेलं आहे, परंतु या 5 षटकामध्ये आम्हाला खेळायचं आहे. कापडे विभाग प्रीमियर लीगमध्ये आम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे. एक एक पाऊल तुम्हाला एक एक यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. क्या बात हे. या विभागाचा विचार केला तर आपण पाहतो या मैदानाच्या बाजूला एक नदी जरूर आहे, म्हणजे बाजीरे धरण या लगत असलेले हे मैदान. धरणाचं बॅकवॉटर जिकडे येतं तिकडे आज मात्र हा क्रिकेटचा रणसंग्राम फुलणार आहे. तर सन्माननीय सुनीलजी सकपाळ साहेब यांच्यासोबत जे आपले मित्रपरिवार पाहुणे आलेले आहेत, त्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण निमंत्रित कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. सुनीलजी सकपाळ साहेब यांच्याकडं बरोबर जे त्यांचे मित्रपरिवार आणि कापडे प्रीमियर लीगमध्ये पाहुणे म्हणून दाखल झालेले आहेत, विनंती आहे आपण निमंत्रित कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. एक चांगला मुकाबला तुमच्या आमच्या भेटीला येतोय. प्रत्येक सामना आज जिंकल्यानंतर कोणतरी एक विजेता होईल जरूर, परंतु 4 संघ सुपर फोरमध्ये जातील ते 4 संघ आज मात्र बक्षीस पात्र होतील. त्यापैकी आणखीन एक मुकाबला जिथे एनडी वॉरियर्स 5 षटकामध्ये बॅटिंग करणार आहे, आणि हीच बॅटिंगची धुरा करण्यासाठी आपण पाहतोय रोहन आणि विनय दाखल होत आहेत. डावकुरे रोहन आहेत, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विनय दाखल होत आहेत. 51 धावांचा पाठलाग सहजरित्या पार केला गेला, परंतु हा पाठलाग आता थांबणार नाही. तुम्हाला आज यश घ्यायचं असेल तर यशाचा पाठलाग करणं गरजेचं आहे. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुम्ही आम्ही शाळेत जरूर शिकलं असत, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेळही गले. तुम्हाला आज या प्रयत्न वाळूमधना तुम्हाला यशाचं तेल काढावं लागेल, आणि त्याचा मुकाबला सुरुवात होते. पहिला चेंडू येथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर, पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईड जरूर दिलाय. आज आपण योगायोग पाहायला गेला तर पहिल्या सामन्याची सुरुवात सुद्धा वाईडनी झाली, तर दुसरा सामना निखिल यांनी सुद्धा पहिला चेंडू वाईड टाकलेला आहे. अवांतर धावेनी सुरुवात जरूर झालेली आहे. मंगेशजी वेलोशी साहेब आपल्याला पाहतोय समोर, आपल्या समोर आहेत या विभागातील एक अशी व्यक्तिमत्व, कारण ज्या व्यक्तिमत्वाने सगळ्यांना आपुलकीने केलेला आहे. गोल्ड मॅन म्हणून संबोधले जातात, परंतु नुसतं अंगावर त्यांच्या सोनं नाही तर त्यांचं मन आणि हृदय हे सुद्धा सोन्यासारखं खऱ्या अर्थाने किमती जरूर आहे. म्हणूनच की काय या विभागाला प्रत्येक स्तरावर प्रेम करणार व्यक्तिमत्व. जाऊया मैदानात जिथे आणखीन एक चेंडूवर हल्ला चढवला जातोय, आणि याही वेळेला आपण पाहतोय रोहन एक धाव काढून नॉन स्ट्राईकला जात आहे. तिकडे 2 धावा येतील धावपलकावर, आणि पुन्हा एकदा थोडीशी फिल्डिंगची बदलाव जरूर करता येत, कारण हे जरूर पाहायला भेटते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन, उजवा आणि डावखुरा जेव्हा येतात तेव्हा वेगळी व्यवरचना जरूर असते. पुन्हा एकदा येतील निखिल, या मात्र हा आखूड टप्प्याचा चेडू मिडविकेटच्या दिशेने चेडू टोलवला जाते. आक्रमण मोठं आहे, आणि याही आक्रमणाला येतील 4 धावा.
धावा येतात विनय यांच्या बॅटमधून, तब्बल आपण पाहतोय 6 धावा धावपलकावर. विनय उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि डाव्या हाताच्या निलेशला निखिलला गोलंदाजी करायची आहे. हे सुद्धा एक वेगळं बॅटल जरूर पाहायला भेटेल. परंतु कोण जिंकणार, कोण कोणावर हल्ला चढवणार? डाव टाकले जातील मित्रांनो, आणि परंतु याही डावाला प्रतिडाव तुम्हाला टाकायचे आहे. डाव्या एष्टीच्या बाहेर वळून मारण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये याही फटक्याला ब्लाइंड शॉट म्हणतात. कोणत्याही प्रकारची नजर नव्हती, तुमच्या चेंडूवर तुमची नजर स्थिर असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच की काय, हवेत चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. निखिल यांचा चांगला चेंडू जरूर पाहायला भेटला आपल्याला विनय यांना. पुन्हा एकदा क्या बात है, डाव्या एष्टीकडून उजव्या एष्टीकडे जरूर आले निखिल आणि या प्रयत्नात सफल झाले. तुमच्याकडे प्रयोग करण्याची क्षमता गरज जरूर असणं गरजेचं आहे. सातत्यपूर्ण बदल आणि सातत्यपूर्ण नाविन्य असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मैदानात किंवा तुमच्या जीवनात टिकू शकता. पुन्हा एकदा निखिल डान्सिंग डाऊन डे विकेट येत आहे, समोर जरूर आले परंतु याही चेंडूवर थांबून ठेवलेला आहे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. एक चौकार आल्यानंतर आता मात्र डोक्याचे वेगळे चक्र फिरवलं गेलं आणि या प्रयोगातून एक सर्वोत्तम चेंडू निखिल वारंवार हाताळताना दिसतोय आपल्याला. हो क्या बात है, पहिलं षटक निखिल यांचं सुंदर षटक संबोधलं जाईल. कारण जिथे पॉवर प्लेचं षटक होतं त्या पॉवर प्लेमध्ये फक्त धावा खर्च केल्या, 6 धावा. जिथे येईल दुसरं षटक तोपर्यंत जाऊया DJ-च्या एक मधुर संगीताकडे. लावला जातोय गोलंदाजी मार्क पण येत आहेत प्रतीक. आज मात्र प्रतीकला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. तुमच्या नावाचा बोलबाला होणं गरजेचं आहे. तुम्ही प्रसिद्धीत कधी येता, तुम्ही काहीतरी चांगली कामगिरी करता. सध्या IPL-चा मौसम चालू आहे. काल वानखेडेवर एक सामना जरूर पाहिला, परंतु या पूर्ण सामन्यात एक घेण्यासारखी गोष्ट आहे. 2011 साली जेव्हा महेंद्र सिंग धोनीने जो षटकार मारून वर्ल्ड कप जिंकवला, जो चेंडू ज्या खुर्चीवर पडला त्या खुर्चीला, त्या आसनाला महेंद्र सिंगचं नाव देण्यात म्हणजे काय, तुमची कामगिरी तुम्हाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. तुम्हाला आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, येणारा काळ तुम्हाला प्रसिद्ध जरूर करेल. इथे मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू, नो डाऊट पंच आमच्याकडे वळतील. याही वेळेला षटकाची सुरुवात मात्र खराब जरूर झाली. तुम्ही एक वेगळं काहीतरी करणं गरजेचं आहे. कापडे विभागातून हे पाऊल पुढे तालुका पोलादपूर तालुक्यामध्ये पडणं गरजेचं आहे. पोलादपूरमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पडणं गरजेचं आहे. कधी पडेल, जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. आणि यासाठी चाललेले आहे लढते आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक पुढच्या चेंडूसाठी येतील. याही वेळेला डाव्या एष्टीच्या बाहेर, याला मात्र चांगल्या प्रकारे फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेखापार, येतोय चौकार, 4 धावा. आज मार्च महिना संपला, एप्रिल महिना आला, कडाक्याचं ऊन आहे, परंतु तुम्हा आम्हाला आनंद कसलं तर तुमच्या आमच्या ह्या वेडाचं, क्रिकेटचं. आणि आज आहोत आपण कापडे विभागातील या प्रीमियर लीगमध्ये, जिथे अंतिम मुकाबला ग्रँड फिनालीचा होणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा उंची दिलेला डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर, पंचांकडे अपील जरूर केलं. व इथे मात्र अवांतर धावेने धाव फलक पुढे जाईल. गोलंदाजाला मात्र इथे वॉर्निंग जरूर देण्यात आली की इथे उंची तुम्ही गाठलेली आहे, येणाऱ्या काळात जर उंची घेतली तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. धावफलकावर धावा मात्र 12 झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय रोहन आणि विनय यांनी सुरुवात जरूर केलेली आहे. ओहो, इथे गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू अनपेक्षित उसळी घेतोय, काटा बदलतोय आणि तिकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक जरूर प्रतीक यांच्या माध्यमातून केलं आणि आत्तापर्यंत 2 वाईड, 1 चौकार, 1 निर्धाव चेंडू हे आत्तापर्यंतचं पृथक्करण आहे प्रतीक यांच्या गोलंदाजीचं. आज मात्र जननी माता प्रसन्न महालुंगे संघाला प्रतीक खऱ्या अर्थाने रिप्रेझेंट करतोय. इथे पुन्हा एकदा वाट पाहिली गेली आणि याही वेळेला चेंडू पकड गेल्यानंतर अपील जरूर झालं आणि या अपीलाला पंचांनी सुद्धा उचलून लावलेलं आहे विकेटचं.
पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आपण पाहतोय सुनीलजी सकपाळ साहेब दाखल झालेले आहेत. कपडे विभाग यांच्या माध्यमातून केला जातोय सुनीलजी सकपाळ यांचा विशेष सत्कार सन्मान. विनंती आहे सुनीलजी सकपाळ, आपण या सत्काराचा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे असं नेतृत्व आज मात्र सुनीलजी सकपाळ दाखल झालेले आहेत आणि या आले गेले परंतु याही वेळेला या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हणूनच की काय कापडे विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय सुनीलजी सकपाळ यांचा विशेष 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 सन्मान. मंगेशजी बेडोशे साहेब यांच्या शुभ हस्ते. व्हाईट चेंडू क्या बात है, नो चेंडू सॉरी. आरती इलेवन कापडे बुद्रुक संघ मालक आपला सुद्धा विशेष सन्मान केला जातोय. तर विनंती आहे संघ मालक अजयजी मोहिते आणि तानाजी मोहिते आरती इलेवनचे संघ मालक, या दोन संघ मालकांचा इथे सन्मान केला जातोय आज मात्र या क्रीडा स्पर्धेमधना. नक्कीच हे दोन हा संघ जरूर गेलेला आहे परंतु संघ मालकांनी चांगली कामगिरी केलेली आहे आपण पाहतोय. मान्यवरांचा सन्मान केला जातोय कापडे प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक पाहुणा हा तुमच्या आमच्यासाठी नक्कीच देवाचं रूप घेऊन येते आणि प्रत्येकाचं इथे आदरातिथ्य जरूर केलं जातं. जे संघ मालक अजयजी मोहिते तानाजी मोहिते यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हॅलो हॅलो सन्मान केला जातोय. तर नक्कीच सुनील आपण पाहतोय सकपाळ साहेब आहेत आज मात्र ही क्रीडा स्पर्धा ते डोळ्यांनी पाहत आहेत. आयोजन कसं आहे, त्यांच्या या क्रीडा स्पर्धेतील काय अपेक्षा आहेत नक्कीच ते त्यांच्या दोन शब्दात आपल्याला जरूर सांगतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांना मानाचा मुद्रा करून व्यासपीठावर सर्व मान्यवर आज इथे कापडा प्रीमियर लीग आज फायनलचा दिवस आहे. तरी सर्व संघांना ज्यांनी सहभाग घेतला तेवढं सर्व संघांचा हार्दिक स्वागत आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आज कापडे विभाग प्रीमियर लीग आणि एवढं चांगलं सुंदर असं मैदान खेळाडूंना उपलब्ध करून दिलं आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्या. खेळाडू वृत्ती दाखवा महत्त्वाचं म्हणजे सर्व खेळाडूंना विनंती आहे कोणत्याही पंचांबाबत किंवा कोणत्याही संघ मालक संघां खेळाडूंबद्दल काही असेल तर मैदानातला खेळ हा मैदानातच राहू द्या आणि एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवूनच आपला खेळ पुढं न्या. आज व्यासपीठावर प्रत्येक असोसिएशनच्या माध्यमातून किंवा कापडाच्या असोसिएशन माध्यमातून आज सर्व खेळाडूंना जो चांगला व्यासपीठ दिला आहे तो व्यासपीठचा तुम्ही फायदा करून घ्या आणि इथं बोलवून आम्हाला जे सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व कापडा विभाग कमिटीचे स्वागत करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, एक चांगलं मनोगत व्यक्त केलं. धावफलक दोन षटकांती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर जिथे एक गड्याच्या बदल्यात ते एनडी वॉरियर्स संघ. आज वॉरियर्स म्हणजे योद्धे लढण्यासाठी लढण्यासाठी नव्हे तर भिडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. थोड्याशा धावा मात्र जरूर कमी झालेल्या आहेत 21 धावा धावफलकावर जिथे तिसरे षटक मैदानात लावलं जातंय. सर्वांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. आपण याही वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झालात आणि शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेला दिल्यात त्याबद्दल सकपाळ साहेब आणि तुमच्या मित्रपरिवाराचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे. ओहो इथे पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. इथे आपण पाहतोय कवरच्या दिशेने चेंडू टोलवला तिकडे पण तर अडवला गेला परंतु एक धाव येईल. याही एक धावेने साहिल आपल्या संघाला पुढे नेतोय तब्बल 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 विनोदच्या माध्यमातून लावलं जातंय आणि कापडे विभागाचं क्रिकेट आता एक एक पाऊल पुढे जातंय. क्या बात हे आपण पाहतोय. मैदानात अंतिम मुकाबला ग्रँड फिनाली संध्याकाळी येईल परंतु त्या अगोदरची रंगीत तालीम आज तुम्हाला पाहायला भेटते. इथे इथे बॅटमध्ये बॉलचा संपर्क आला जरूर पंचांच्या कानात आवाज जरूर गेला. पंचांचं बोट आकाशाकडे विकेटचं होतंय पत.
डगआउट रस्त्याला जातोय। विनय यांनी आतापर्यंत 5 चेंडू खेळले आणि 4 धावा अर्जित केल्या। वैयक्तिक 4 धावसंख्येवर विनय आपल्या संघाची साथ सोडतोय, परंतु विनोद गोलंदाजी चांगली करत आहे। 2 चेंडू हाताळले, 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतली, तर नवीन बॅटर मैदानात विपुल दाखल होत आहेत। विपुल यांच्यावर जबाबदारी असेल, पियुष यांच्यावर जबाबदारी असेल। पियुष यांना एक चांगली गोल फलंदाजी करायची आहे, संघाला मजबूत स्थितीत आणायचं आहे। विजयाचं लक्ष जरी तुम्हा आम्हाला माहिती नसलं क्रिकेटमध्ये, परंतु लढण्याचे सामर्थ्य देणारं एक धावसंख्या असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चाललेली ही लढत मैदानात आपण जरूर पाहतोय। इथे आपण पाहतोय पियुषच्या माध्यमातून समोरच्या दिशेने आक्रमण केलेलं आहे, तिकडे मिडॉनचे सेक्शन येत आहेत आणि 1 धाव अर्जित केली गेली। आपल्या स्वतःचं अकाउंट खोललं गेलं आणि या अकाउंटने मात्र आपण पाहतोय एनडी वॉरियर्स हा संघ मात्र जाऊन पोचलेला आहे तब्बल 23 धावा धापलकावर, जिथे षटक क्रमांक 3 विनोदच्या माध्यमातून प्रगतीपथावर असताना एक लाजवाब क्रीडा स्पर्धा, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येणारी ही क्रीडा स्पर्धा आज मात्र अंतिम टप्प्यात आलेली आहे। इथे पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील जरूर झाला, परंतु याही वेळेला पंच तटस्थ आहेत, याही वेळेला अपील फेटाळून लावलेला आहे। हे होणं गरजेचं आहे। मैदानात तुम्हाला जर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर अपील होणं गरजेचं आहे। या अपिलाने गोलंदाजाचा एक वेगळा आत्मविश्वास, मी केलेलं काहीतरी वेगळं होतं म्हणून माझ्या सहकार्याने ह्या वेळेला उचलून धरलं, परंतु याहीपेक्षा मला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि त्यासाठी सज्ज आहेत। ओहो, इथे मात्र वाईड यॉर्कर टाईप टाक जरूर चेंडू पाहायला भेटला, थोडंसं फुटवर कमी होतं चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। इथे मात्र साहिल यांचा झाला नाही, चेंडूपर्यंत पोचलू शकले नाही, फटका चांगल्या प्रकारे सजवू शकले नाही, टायमिंग करू शकले नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते। आज मात्र विनोद चांगली गोलंदाजी करत आहेत। आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडू हाताळले, जिथे आपण पाहतोय 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट जरूर प्राप्त केली आणि ही जननी माता प्रसन्न महाळुंगेसाठी जबरदस्त चांगली गोलंदाजी आहे। या व्यासपीठावर तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं आहे। ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने, बॉलर बॅक ड्राईव्ह जरूर मारलाय, तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडंसं फंबलिंग पाहायला भेटलं आणि पहिल्या प्रयत्नात न अडवल्यामुळेच की काय, इथे मात्र धावा अर्जित केल्या गेल्या 2, जिथे धावफलक जाऊन पोचलेला आहे 3 षटका अंती धावफलक तब्बल जाऊन पोचलेला आहे 25 धावा धावफलकावर। पावशतक लागलेला आहे, आपण आहोत कापडे विभागातील, कापडे प्रीमियर लीग, तब्बल 25 संघ या मैदानात या विभागात खेळतात आणि त्यापैकी 16 संघांमध्ये हे आज मात्र खेळाडू विखुरले आहे। नवीन मैदानात गोलंदाज लावला जाईल, परंतु त्या गोलंदाजाच्या स्वागतासाठी DJ तुमचं एक मधुर संगीत येणं गरजेचं आहे। वर आणि विजयजी तलेकर हे सुद्धा दाखल झालेले आहेत। या विभागात नव्हे तर पोलादपूर क्रिकेटसाठी बरीचशी मोठी कामगिरी करणारे एक चांगले आयोजक, एक चांगले क्रिकेटला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व, नक्कीच त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे। या विभागातून आज ते कापडे प्रीमियर लीगमध्ये जरूर आहेत। आपण पाहतोय मैदानात ड्रिंक्स ब्रेक, पाण्याचा ब्रेक घेण्यात आलेला आहे आणि हे होणं गरजेचं आहे। तुम्हाला जर सातत्यपूर्ण पाण्याची गरज भासली तर जरूर घ्या मित्रांनो, कारण आपण पाहतोय एप्रिलचा कडक उन्हाळा चालू आहे, ग्रीष्म आणि आपण पाहतोय या उन्हात आपल्या शरीरातलं पाणी सातत्यपूर्ण कमी होत असतं आणि हे पाणी तुम्ही सातत्यपूर्ण मेंटेन ठेवलं असतं, कारण या उन्हात तुमच्या शरीराचं डिहायड्रेशन होत असतं आणि म्हणूनच की या येणाऱ्या वाईट प्रसंगाला सामोरे जायच्या अगोदर तुम्ही वारंवार पाणी घ्या। परंतु पाणी घेताना एक जरूर सूचना तुम्हाला सांगतो, पाणी बसून पिया आणि विचार केला तर पाणी तुम्ही थंड पिऊ नका, साधं पाणी पिया। कोणत्याही प्रकारचे जास्त थंड तुम्हाला थोड्या काळासाठी थोडंसं बरं वाटेल, परंतु लाईफ टाईमसाठी ते खूप घातक असतं आणि जेव्हा तुम्हाला गरज नसेल, वेळ नसेल, तेव्हा झाडाखाली जरूर बसा। या मैदानाचा विचार केला तर खूप सारी झाडं आहेत, सावळी आहेत आणि या सावळीचा आनंद घेऊन तुम्ही या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या। बाजिऱ्या धरणाचं हे बॅकवॉटरचे हे परिसर आहे, झाडं मात्र याही उन्हात हिरवीगार दिसत आहेत आणि एक नयनरम्य दृश्य समोर आहे। जरूर समोर सह्याद्रीचा पर्वत आहे, पर्वताच्या बाजूला वनराई आहे आणि या वनराईत नटलेले हे
कापडे प्रीमियर लीगचं मैदान आज मात्र सगळ्यांचं मन वेधून घेत आहे. इथे मात्र उंची दिलेला चेंडू त्याला मात्र मिड विकेटला टोळवलेला आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक खेळतायत. मोठी धाव जरूर घेतली परंतु इथे धाव पूर्ण होऊ शकली नाही आणि फलंदाज मात्र रन आउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल. आपण पाहतोय जोरदार धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु प्रयत्न फसलेला आहे. थोडंसं का होईना थोडेसे मागे पडले परंतु याही कृतीवर आमच्या पंचांचं लक्ष आहे. पंचांची लाजबाब कामगिरी. गेले दोन दिवस या क्रीडा स्पर्धेला मी लाईव्ह जोडलो. आज मात्र योगेजी शेलार यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला जोडण्याचं भाग्य लाभलं आणि नक्कीच ही क्रीडा स्पर्धा याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य लागलं. सकाळी जेव्हा मैदानात आलो तेव्हा या वंदराईत एखादं मैदान असेल का हा मनात प्रश्न पडला. परंतु गाडी जेव्हा पुढे आली आणि मैदानाचं दृश्य पाहिलं क्या बात हे लाजबाब क्रीडा स्पर्धा. आणि इथलं आयोजन चमचमत्या ट्रॉफ्या सगळ्यांना बसण्याचं चांगलं सुसज्ज व्यासपीठ ती चार कॅमेऱ्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण आणि तदनंतर टॉस बॉक्स डीजेचं मधुर संगीत आणि याहीपेक्षा सगळ्यात भारी काय वाटलं तर ह्या चमचमत्या ट्रॉफ्या. आज मात्र कोणाच्या घरी जाणार या प्रश्नाचं उत्तर घेणाऱ्या ह्या ट्रॉफ्या मन वेधून घेणारं होतं. जाऊया मैदानात पुन्हा एकदा खेळ चालू होते. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर इथे थोडंसं का होईना शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि फळीचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 4 मैदानात आपण पाहतोय आयुषच्या माध्यमातून दाखल झालेला आहे जिथे दोन चेंडू झालेले आहेत. याही दोन चेंडूवर पहिल्या चेंडूवर नक्कीच धावबादच्या स्वरूपात विकेट भेटली. आयुष आपण पाहतोय थोडासा कमी उंचीचा खेळाडू परंतु हौसले बुलंद आहेत. म्हणूनच की काय ही विभागीय स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतो याही वेळेला एकच जिथे बाद होत आहे तिथे धावसंख्या मात्र मैदानात 26 झालेली आहे. षटक क्रमांक 4 दिनेश शेलारजी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राईज असणार. निखिल यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. क्या बात आहे. एक चांगलं निखिलसाठी सुवर्ण संधी आले. निखिल दाखल झालेले दिनेशजी उठले आणि माझ्याकडे आले. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. षटकार येणं गरजेचं आहे. माझ्या संघाला पुढे नेणं गरजेचं आहे. निखिलची खेळी बहरणं गरजेचं आहे. परंतु बहरताना दिसत आहेत हो. इथे आपण जरूर एक बक्षीस येते आयुष यांच्यासाठी 100 रुपयाच्या विकेटसाठी पारितोषिक असणार आहे. शिवाजी पवार यांच्याकडून आयुष गायकवाड यांच्यासाठी सुद्धा दोन्ही बाजूंनी बक्षीस लावलेलं आहेत. निखिल यांच्यासाठी बक्षीस आहेत तर आपण पाहतोय आयुष यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहेत. दोन्ही बाजूंनी बक्षीस. जाऊया मैदानात जिथे 27 धावांचा खेळ षटक क्रमांक 4 मैदानात दाखल झालेला आहेत. पुन्हा एकदा आयुष हो. इथे पुलटॉस चेंडू खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होऊ शकली नाही तिथे येत आहेत 4 धावा आणि याही 4 धावे धावपलो पुढे जाईल. चौकाराने मात्र 31 धावा धावपलकावर जिथे षटक क्रमांक आयुष यांचं षटक क्रमांक 4 चालू आहे. आपण पाहतोय बॅटची कडा घेतली तदनंतर खराब क्षेत्ररक्षण. धावा मात्र अर्जित केल्या गेल्या. फुल टॉस चेंडू बॅटच्या वरच्या कडेला जरूर लागला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. तिकडे तिकडे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पकडला जातोय झेल. परंतु शेवट होते झेल बादच्या स्वरूपात मैदानाच्या फलंदाज बाद.
साहेब यांनी 100 रुपये लावलेले होते, परंतु घरी नव्हे तर मैदानात ही षटक संपता संपता शेवटच्या चेंडूवर शिवाजी पवार साहेब तुमचं 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र आयुषने आपल्या खिशामध्ये टाकलेलं आहे. क्या बात आहे, शेवटच्या चेंडूवर विकेट आल्यानंतर 4 आपण षटकांती धावा झालेले आहेत, तब्बल 31 धावा धावपळकावर, जिथे आता 5वं आणि अंतिम षटक येईल. थोड्याशा धावा कमी झाल्यात, कुठेतरी आता एनडी वॉरियर संघाला आता विचार करणं गरजेचं आहे. 6 चेंडू असतील, 6 एक सन्मानजनक धावसंख्या येणं गरजेचं आहे, धावा काढणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये एक सूत्र जरूर आहे, त्या चेंडूनंतर तुम्हाला त्या विषयाकडे जरूर घेऊन जाईन. ओहो, बॅटची कडा, तदनंतर थोडासा कोहिना, अलीकडे चेंडू पडला गेला. नक्कीच गोलंदाज आपल्या डोक्याला हात लावत आहेत. क्रिकेटमध्ये काय असतं मित्रांनो, क्रिकेट म्हणजे धावांसाठी केल्या गेलेला धावाधाव. तुम्हाला फलंदाज काय करतो, धावा जमवण्यासाठी धावाधाव करतो. गोलंदाज काय करतो, धावा वाचवण्यासाठी धावाधाव करतो. क्षेत्ररक्षक काय करतात, तर नक्कीच या धावा अडवण्यासाठी धावाधाव करतात. तुम्ही आम्ही प्रेक्षक काय करतो, या धावा होऊ नये किंवा या धावा होण्यासाठी आपापल्या देवाला धावाधाव करतो. क्रिकेट मध्ये एक सूत्र, क्रिकेट म्हणजे काय, तर केलेला धावांचा धावाधाव. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अकोट टप्प्याचा चेंडू, त्याला वळून मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. शेवटचं षटक सुद्धा वाया 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 जातोय, आणि हे मात्र जननी माता प्रसन्न महालुंगे संघाला थोडस काय होईना, थोडंसं बॅकफुटला आणणार आहे. हे तुम्हाला परवडणार नाही. आज जर तुम्ही जिंकला तर समोर जे चमचमते 4 करंडक आहेत, त्यापैकी एका करंडकाचं तुम्ही मालक जरूर व्हाल. यासाठी तुम्हाला ही लढत जिंकणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही खेळणं गरजेचं आहे. विनोद, पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू, 2 डॉट आले, तदनंतर पुढचा चेंडू. ओहो, तिसरा सुद्धा शरीराचा वेद घेणारा चेंडू, तिकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, आणि याही वेळेला धाव पूर्ण होते. परंतु नो डाऊट हा सुद्धा चेंडू चांगला होता. याही चेंडूवर आक्रमण झालं नाही, कारण स्लॉग ओव्हरचं चेंडू आहे, षटक आहे, इथे आक्रमण केलं जाईल. परंतु कोण करणार, वॉरियर्स मात्र थंडावलेले आहेत. तुम्ही योद्धे आहात, तुम्ही लढाऊ आहात, आणि ही भूमी लढवयांची आहे, आणि या लढवयांच्या भूमीत तुम्हाला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आज 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 लढायचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला आता आक्रमण करणं गरजेचं आहे. याही वेळेला चांगलं आक्रमण गेलं, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिकडे येतोय चौकार. विकी जरूर येतील, छत्तीस धावा धावपळकावर. तत्पूर्वी पुढच्या टॉससाठी आमंत्रित करतोय अद्विक 11 भवनवाडी आणि भराडी देवी निवे, दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. चला तर जाऊया मैदानात पुन्हा एकदा. 36 धावांचा खेळ, तदनंतर हवे चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येत आहेत. कोडी पकडला तर हा संभ्रम जरूर होता, इथे मात्र कॉल होऊ शकला नाही, तदवर सुटला गेला, आणि मैदानात 2 धावा येतील. इथे मात्र आपण पाहतोय जननी माता प्रसन्न महालुंगे संघासाठी या 2 धावा जोडल्या जातील, आणि तब्बल धावा झालेल्या आहेत 38 धावा धावपळकावर, जिथे शेवटचं अंतिम षटक विनोद यांच्या माध्यमातून चालू आहे. विकी यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला, परंतु याही वेळेला आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जेवढं मोठं आक्रमण केलं जाईल तेवढ्या मोठ्या धावा जरूर येतील. आक्रमण चौक्याचा असल्या तर 4 धावा येतील, आक्रमण षटकारचा असेल तर 6 धावा येतील, आणि शेवटच्या काही चेंडूवर तुम्हाला याहीपेक्षा वेगळं करायचं नाही, करायचं काय तर मोठ्यात मोठं आक्रमण करायचं आहे. विनोदच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु तिकडे आपण पाहतोय विनोद लाजबाब गोलंदाजी करतोय, आणि इथे मात्र षटक क्रमांक 5 मैदानात संपलेला आहे, आणि हे पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय जननी माता प्रसन्न महालुंगे संघाने इथे फलंदाजी केली, इतके एकहीसुद्धा मोठा फलंदाज काम करू शकले नाही. आपण पाहतोय एकसुद्धा फलंदाज दुहेरी धावसंख्या वैयक्तिक काढू शकला नाही. किनेश्वरचे माजी सरपंच सन्माननीय पांडुरंगजी दळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कापडे विभागाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असणार आहे. तर धावा झालेल्या आहेत अंतिम 38-39 धावांचा पाठलाग करायचा आहे.
यासाठी टॉस केला जाईल. इकडे या असा उभा रहा तू, कॅमेरा तिकडे आहे ना. अद्विक इलेवन वनवाडी आणि विनंती आहे भराडे देवी निवे निवे संघ निवे संघ कॉइन दिला काय कॉइन दिला. चला आपल्याला मगाशी कॉल केला गेलेला होता भराडे देवी निवे. दादा शिवाजी दादा टॉस द्या एक कॉइन द्या. तरी या या साईडला या या साईडला या. तर कापडे विभाग प्रीमियर लीग आणि याही विभागातील सामना क्रमांक 3 डू ऑर डायची लढत आहे. दोघांना माहिती आहे आज जर जिंकला तर या चमचमत्या ट्रॉफीचा प्रवास सुरू राहणार आहे आणि जर आज हरला तर तुम्हाला माघारी फिरतावं लागेल. आपल्यासोबत सन्माननीय माजी सरपंच आपण पाहतोय दाखल झालेले आहेत. टॉस केला जाईल टॉस कॉल कॉल कोण करणार कॉल कोण करणार अद्विक इलेवन. चला तर टॉस निवे संघाने जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे आणि या 5 षटकामध्ये आज तुम्हाला षटक सामना क्रमांक 3 खेळायचा आहे. पहिल्यांदा निर्णय काय असेल आणि या क्रीडा स्पर्धेकडे कसे पाहता? आम्ही पहिले बॅटिंग करू, जास्तीत जास्त त्यांना 70-80 बॅटिंगला स्कोर देऊ म्हणला. आणि नक्कीच जाता जाता एक प्रश्न जरूर विचारेन, वेळ कमी आहे, आज शेड्यूल खूप टाईट आहे आपल्याकडे, त्यामुळे वेळ कमी घेतला जाईल. परंतु डू ऑर डाय क्रिकेटच्या भाषेत ही संबोधला येत नाही, परंतु तुम्हाला करो या मरोची परिस्थिती असेल. आज कसं स्वप्न असेल, जाणार का पुढे आणि कशा प्रकारे मेहनत केली? खरंच खूपच मेहनत केली आमच्या पोरांनी, जास्तीत जास्त प्रयत्न करू आम्ही त्यांना जास्त डिफेंड करू. त्यांच्या 2-3 बॅट्समॅन आहेत. तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग जरूर घेतलेली आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. आपण पाहतोय टॉस जरूर हरलात परंतु सामना अजून बाकी आहे आणि याही सामन्याकडे कसे पाहता आणि कशा प्रकारे गोलंदाजी असेल? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही फिल्डिंगच घेणार होतो टॉस जिंकल्यानंतर, जे मला पाहिजे होते ते भेटलेलं आहे. कमीत कमीत त्यांना एक 40 रनाच्या आतमध्ये म्हणजे 40-45 डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच टॉस जिंकल्यानंतर तुमच्या मनासारखं निर्णय जरूर आला आहे, परंतु कापडे विभाग प्रीमियर लीग आणि या खेळाडूंविषयी काय म्हणाल? कशाप्रकारे मैदानात तुम्ही जरूर खेळता, कशाप्रकारे खेळ उंचावला का मागील खेळापेक्षा आणि या प्रीमियर लीगचा फायदा या खेळाडूंना होते का? हो, खूप खूप भरपूर फायदा होतो आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पण मोठं आयोजन आहे, मानाची स्पर्धा आहे, पूर्ण जेवढे खेळाडू खेळत आहेत तेवढे आपल्या कापडे विभाग प्रीमियर लीग. तर हे दोन संघ मैदानात आहेत, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आजच्या संध्याकाळपर्यंत तुमच्याशी अशीच बातचीत होईल. परंतु मित्रांनो, मैदानात एक महत्त्वपूर्ण दुसऱ्या सत्रासाठी लढत चालू होते. जेव्हा सामना चालू होईल तेव्हा टॉस बॉक्समध्ये माझे सहकारी रुपेजी माडिक सर जोडले जातील. तोपर्यंत थांबतो, धन्यवाद. हॅलो, तर थँक्यू सो मच मनोजी वगैरे सर. विनंती असेल मंगेशजी पवार साहेब युवासेना उपविभाग प्रमुख यांना विनंती असेल की आपण या स्टेजवरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे कापडे विभाग प्रीमियर लीग साठी. अर्थात एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय, योगेश सरकार किनेश्वर अर्थात शुभम जाधव यांची कॅप्टन्सीमध्ये खेळणारी टीम आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहायला गेलं तर जन्नीमाता प्रसन्न एंटी वॉरियर्स टीम, माफ करा, जन्नीमाता प्रसन्न महाळुंगे टीम आणि त्यांच्या विरोधात एंटी वॉरियर्स टीम. बॅटिंग करत असताना एंटी वॉरियर्स टीम थोडीशी कुठेतरी कमी पडली, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्या मैदानावरती 80-90 धावा 5 ओव्हरमध्ये अचीव केले जातात मिळवले जातात त्या मैदानावरती थोडंसं कुठेतरी कमी पडले असंच म्हणावं लागेल. परंतु अजूनही 5 ओव्हर आहे, प्रिडिक्शन करणे थोडंसं घातक आणि धोकादायक जरूर ठरणार आहे, कारण 39 धावांचं लक्ष आहे. बॉलर तयार बॉलिंग मार्कवरती अर्थात विनय तळेकर स्वतः टीमचा कॅप्टन आणि त्याच्या समोर आहे विनोद स्वतः टीमचा कॅप्टन. कॅप्टन वर्सेस कॅप्टन पहिली मॅच. बिगेड हवेमध्ये यावेळेस लॉंग लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या पार जातोय, पहिल्याच बॉलवरती हा वार चौकार.
गेलात तर आपण जर कापडे विभागामध्ये जर आला तर तुम्हाला तीन गोष्टी नक्कीच चांगल्या खायला मिळतील. एक पिकलेला गोड आंबा, त्यानंतर पिकलेली चांगली काळी करवंद, आणि नंतर पाहायला मिळेल एक गोष्ट. ती गोष्ट आहे चिंबोरा, कड्या कपारीमधून निघणारा. आणि ती जर चिंबोरी पकडायची असेल तर दोन्ही हाताचा वापर करावा लागतो. हलक्या धनिष्ठ्यावर केला पॉईंट मध्ये इथे फिल्डिंग सजवली जाते, परंतु एक रन रोखू शकणार नाहीत. एक धावेने आपण पाहतोय विनोद यांची एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. शेवटची ओव्हर त्याने हाताळली होती, केवळ आणि केवळ आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग केल्यानंतर विकेट सुद्धा आपल्या नावावरती मिळवले होते. बॅटिंगला आल्यानंतर सुद्धा ही दुधारी तलवार आहे, अर्थात जर पाहायला गेलात तर मर्यादेची वाडी माळुंगे टीमची. ही तलवार ज्यावेळेस मॅनातून बाहेर पडते ना त्यावेळेस भल्या भल्यांना गार करते, परंतु अजूनही त्यांना जर शांत करायचं असेल तर ढाल बनवावा लागेल. अर्थात पाहायला गेला तर विनय तळेकर यांना, विकी तळेकर आणि अक्षय गोळे यांचं ही टीम अर्थात एनडी वॉरियर्स, आणि आपण जर पाहिलं तर प्रमोद चव्हाण यांची टीम अर्थात जिजनी माता प्रसन्न महाळुंगे टीम. या दोन टीममध्ये एक महत्वपूर्ण डिसाइडिंग गेम आपण पाहतोय. यावेळेस कव्हरमध्ये इथे प्रोडक्शन आहे, कॅच पकडली जाईल, गोल्डन डकचा शिकार, बॅटर नंबर एक बॅक टू द पॅव्हिलियन. वरती क्रीज वरती येताना पाहायला मिळतोय अर्थात किरण आपण पाहतोय. आणि एकंदरीत जर पाहायला गेला तर नक्कीच मनापासून धन्यवाद असेल सन्माननीय आमदार बर्षितजी गोगवले साहेब, विकास शेटजी गोगवले साहेब यांचा मनापासून धन्यवाद. सदाशिवजी पवार साहेब आपल्याला विनंती असेल या स्टेजवरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून, कापडे विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पण जर पाहायला गेलं तर नक्कीच आमदार साहेबांचं आणि विकास शेठ गोगवले साहेबांचं नक्कीच मनापासून आपण धन्यवाद मानू या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा बहुमूल्य योगदान लाभलेलं आहे. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे स्कोरबोर्डवरती 5 धावा लागल्यानंतर 39 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल जरूर आहे, परंतु त्या टोटलचं पाठलाग करत असताना नवीन बॅटर किरण स्ट्रायकर इंडला बॉलर तयार. यावेळेस काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला, बॅटचे आउटरेज विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. विकेट नंबर 2 लगातार गोल्डन डकचा शिकार आउट. आपण पोलादपूरला आल्यानंतर मी मागाशीच मनोज सर आपण एक चर्चा पाहत होतो, आपण इथे क्रिकेट नेहमी पाहतो, पाहायला पाहण्यासाठीच येत असतो, त्यानंतर बैलगाडीच्या शर्यती सुद्धा पाहतो, परंतु इथल्या लोकांना एक वेगळा नाद आहे तो म्हणजे रेड्यांच्या झोंब्या. तुम्ही फक्त ठेवा क्रिकेट नंतर पाहिलं, पहिलं सकाळी जायचं आणि ते झुंज बघायची. हलक्या आता निष्ठेअर केला इथे जर पाहायला गेला तर पॉईंट मध्ये बॉल अडवला जातो आणि एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. आपण जर पाहायला गेलं तर 6 धावांवरती कापडे विभाग मांडल्यानंतर सावित्रीच्या तीरावरती सह्याद्रीच्या रांगेवरती हा वसलेला गाव आहे. माझा गाव, माझा विभाग, माझा अभिमान, माझा सन्मान मिळवण्याची ही शान आहे. क्रिकेट खेळणं ही माझी जान आहे आणि ती ट्रॉफी जिंकण्याचा, स्वप्नांचा पूर्ण करण्याचा माझा अभिमान आहे आणि मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तेच पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहायला गेला तर विनोद यांच्या बॅटमधून चांगले रन्स येत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती, अर्थात आजचा शेवटचा दिवस आहे, फायनल डे आहे. हलक्या त्याने स्टेअर केला जातो इथे गलीमध्ये बॉल अडवण्यात, इथे फिल्डर यशस्वी होत आहेत. एक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 धावांवरती.
विनय तळेकर टीम चे कॅप्टन समोर विनोद आपण पाहतोय टीम चे कॅप्टन कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढाई जरूर सुरू आहे एका बाजूला जन्नी माता प्रसन्न माळुंगे मरियाईची वाडी टीम त्यांच्या विरोधात एंटी वॉरियर्स टीम दोन्ही टीम मध्ये सुरू असलेला संघर्ष जिथे 39 धावांची गरज होती पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डचा जर विचार केला तर केवळ 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत अर्थात 39 धावांचं लक्ष समोर असताना आपण जर पाहायला गेलात तर आजचा दिवस हा करो या मोरचा दिवस आहे इथे पुन्हा संधी मिळणार नाही कारण असं म्हटलं जातो की धनुष्यामधून निघालेला बाण जसा पुन्हा येत नाही तशी संपलेली मॅच पुन्हा खेळायला मिळणार नाही तशी सिच्युएशन आता आहे त्या सिच्युएशनमध्ये नवीन बॉलर बॉलिंग मार्कवरती सिद्धेश बॉलिंग मार्कवरती पॉकेट साईड सिद्धू आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सिद्धू नाव ऐकल्यानंतर नक्कीच आपण जर पाहायला गेला तर एक गोष्ट नक्कीच मनोज सर सांगेल कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज जरूर ऐकायला जबरदस्त मिळायचा होता पण मनोज सरांचा आवाज आज आपण ऐकतोय मनोज सरांसाठी सुद्धा एक गोष्ट नक्कीच सांगेल की क्रिकेट बॅट बॉल आणि फिल्डिंगचा जरूर आहे परंतु तो सजवला जातो तुमच्यासारख्या लोकांकडून अर्थात कॉमेंट्री केल्यानंतर कारण एखाद्या मॅचमध्ये 6 बॉलला 6 सिक्सर पडल्यानंतर लोक टाळ्या जरूर वाजवतात परंतु त्या 6 बॉलला 6 सिक्सरला ज्यावेळेस कॉमेंट्रीचा आवाजचा साथ सरतो ना त्यावेळेस ते बघायला सुद्धा मजा येते आणि एक भारतामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे तर की त्यांच्या आवाजाने ज्यावेळेस तिथे कॉमेंट्रीला यायचे त्यावेळेस भारताने एक वेगळी कामगिरी केलेली नक्की ज्या बॉलनंतर आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करेल यावेळेस बिगेट पाहायला मिळतंय फिल्डर आहे तैनात कॅच पकडलं जाईल इथे कॅप्टनचा सप्लाय खेळ फर्स्ट एड बॉक्स पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अंकित गोळे यांच्याकडून पारितोषिक असणार आहे सिद्धूसाठी पारितोषिक असणार आहे 200 रुपयाचा गुगल पे त्यांना पेड केले जात आहे अंकित गोळे नक्कीच आपण मध्ये थोडीशी छोटीशी इंजुरी पाहायला मिळते फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचंय योगेशजी शेलार योगेश शेलार सर अक्षय गोळे टीमचे ओनर सिद्धूने जर हॅट्रिक घेतली तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपण व्हायचं आहे अर्थात टीमचे ओनर आपण जर पाहायला गेलात तर अर्थात अक्षय गोळे तर आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण जर पाहायला गेलं तर विकेटचा पतन झाल्यानंतर न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते आपण जर पाहायला गेलात ना तर प्रत्येक यांच्या बॅटमधून या 2 धावा पाहायला मिळतात 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल फिल्डरकडून एक छोटीशी चूक पाहायला मिळते 9 धावा धाव फलकावरती पोलादपूर असेल आपल्या कापडे विभागामध्ये सुद्धा एक आपण जर पाहिलं तर रामवर्धिनी मातेची जत्रा असते आपण जर पाहायला गेलं त्या जत्रेमध्ये जर जायचं असेल ना तर आपल्या खिशामध्ये भरपूर पैसे लागतात पण अगोदर जर आपल्याला पैसे नसतील तर खर्च करताना विचार करावा लागतात आणि ते खर्च करताना आपल्याला थोडीशी काटकसर करावी लागते इथे फिल्डरकडून ती चुकी पाहायला मिळाली कव्हरमध्ये इथे प्रोटेक्शन आहे खराब थ्रो पुन्हा एकदा तेच ते चित्र पाहायला मिळते ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळाला पण तो शेवटच्या क्षणाला बॉल इथे
बैकअप केला जाईल, अडवला जाईल, एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 10 धावांवरती, जिथे सिद्धू यांची एक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेला तर 39 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल समोर असताना आपण विनय तलेकर यांची जबरदस्त बॉलिंग, त्यानंतर सिद्धू यांची सुद्धा चांगली साथ पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये एक इकॉनॉमिकल ओव्हर हाताळताना पाहायला मिळतात. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर येताना कव्हरमध्ये पाहायला मिळतोय, कव्हर पॉईंटमध्ये फिल्डिंग केली जाते. थ्रो करण्यापूर्वी दोन धावा इथे पळून पूर्ण केले जात आहेत. दोन धावाने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 12 धावांवरती. 5 ओव्हरची मॅच आहे, 39 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे, आव्हान आहे, ते आव्हान पूर्ण करण्याची प्रयत्न जरूर करत आहेत. आपला कॅप्टन विनोद आऊट झाल्यानंतर, त्यानंतर जर आपण पाहायला गेलात तर आपला टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर आता मिडल ऑर्डरवरती खूप मोठी जबाबदारी आहे. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये इथे ॲड होईल. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 13 धावांवरती. संघाची धावफलक जाऊन पोहोचतोय. एकंदरीत पाहायला गेलात तर एक जबरदस्त आयोजन नक्कीच. आपण जर पाहायला गेलं तर चंद्रकांतजी कळंबे साहेब यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचंसुद्धा मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभताना पाहायला मिळतात. हवेमध्ये बॉल आणि इथे पकडला जाईल का झेल, तर नाही, बॉल धरणीला दान. नक्की जर मेडिकल इक्विपमेंट असेल तर आपण पोहोचवा प्लीज. सिद्धू यांना एक छोटीशी इंजुरी पाहायला मिळते. चौदा धावा धावफलकावरती आहेत, इथे सबस्टिट्यूट केलं जातंय. इंजरी आहे सिद्धू यांना, एक सोपा झेल इथे धरणीला दान गेल्यानंतर. म्हणून म्हटलं जातं ना, आपण ज्या वेळेस पोलादपूर आणि कापडे विभागात येतो ना, त्यावेळेस चिंबोरी पकडायची असेल तर दोन हाताचा वापर करावा लागतो, एका हाताने ती कधी मिळत नाही. इथे तेच पाहायला मिळालं, कॅच ड्रॉप. तर नवीन बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती, विनय तळेकर टीमचा कॅप्टन बॉलिंग मार्गवरती तयार होताना 14 धावा धावफलकावरती आहेत. एक महत्वपूर्ण मॅच आहे, नॉकआउटची सिच्युएशन आहे, सुपर 8 या स्पर्धा आहेत. आजचा फायनल डे आहे, कापडे विभाग प्रीमियर लीग, स्ट्रायकरला बॅटर तयार. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला, परफ्युम डिलिव्हरी म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. ज्यावेळेस तो बॉल टप्पा उडतो आणि आपल्या नाकाजवळून डोळ्याजवळून जातो ना, त्याला परफ्युम डिलिव्हरी म्हटलं जातं. आणि तीच परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळाली विनय तळेकर यांच्याकडून. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. 39 धावांचं आव्हान रोखण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत आणि त्यासाठी संघर्ष जरूर सुरू आहे. लेगवाईचा इशारा येतो, एक्स्ट्रा रन नी टीमची टोटल पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. आपण जर पाहायला गेलं तर 15 धावांवरती सतीश दादा बेलोसे आणि मंगेश दादा बेलोसे पूर्ण तयारीत आहेत, कारण आज शेवटची मॅच त्यांची आहे. पण जर पाहायला गेला तर कापडे विभाग नक्कीच या विभागामध्ये क्रिकेट 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 खूप खूप पाहिला जातो, जगला जातो, अनुभवला जातो आणि आपल्या वेळात वेळ काढून सक्सेसफुल केला जातो. इथे जर पाहायला गेला तर शॉर्ट फाईन लेगमध्ये फिल्डर आहे, एक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. इथे चांगला क्रिकेट दोन्ही टीमकडून पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती अर्थात जन्नीमाता प्रसन्न माळुंगे टीम. विनोद जाधव आउट झाल्यानंतर जबाबदारी त्यांच्या टीमच्या बॅटरवरती आहे. 39 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेटचं आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडंसं कपाळावरती आता घाम पाहायला मिळतोय. सूरज यांचा एका डिफेन्सिव्ह फटका ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती सूरज यांच्या बॅटमधून आता सिंगल सिंगल धावा घेतल्या जात आहेत. प्रतीक आहेत, सूरज आहेत, दोघांवरती आता आपल्या कॅप्टननी दाखवलेला विश्वास हा सात ठरवायचा आहे. परंतु कॅप्टन विनय तळेकर यांची सुद्धा जबरदस्त बॉलिंग आपण पाहतोय. एनटी वॉरियर्स या टीमकडून अक्षय गोळे यांच्याकडून हे सुद्धा या मॅचवरती लक्ष ठेवून आहेत. संघ मालक आहेत अर्थात विकी तळेकर. 17 धावा धावफलकावरती अजूनही जर पाहायला गेलं तर 22 धावांची गरज जरूर आहे. तिसरे ओव्हर सुरू आहे. विनय यांची बॉलिंग, यावेळेस हवेमध्ये बॉल, खूप वेळेसाठी जरूर आहे, फिल्डर सुद्धा तैनात आहे. इथे पकडला जातोय जेल आणि आणखीन एक विकेटचा संपतोय खेळ.
तर आमचे युवा कीर्तनकार समीर महाराज जाधव आणि एकनाथजी चव्हाण आपल्याला विनंती असेल आपण या स्टेजवरती आपला हार्दिक सहर्ष स्वागत आहे. युवा कीर्तनकार आपण पाहतोय याच दरम्यान जर पाहायला गेला तर 18 धावा धावफलकावरती विनय तळेकर यांची एक इकॉनॉमिकली बॉलिंग पाहायला मिळाली. काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली विनय तळेकर यांची. अर्थात 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे जिथे 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच महाराज आपला हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कापडे विभाग प्रीमियर लीगमध्ये अर्थात आपला विभाग आपला अभिमान. तर इथे नक्कीच 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा एका बाजूला. जर आपण पाहायला गेलं तर जन्नी माता प्रसन्न माळुंगे मरियाईची वाडी टीम जी बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. अर्थात एंटी वॉरियर्स टीम इथे फिल्डिंग करताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये 38 धावा उभारले. 39 धावांचं लक्ष समोर जरूर आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना जन्नी माता प्रसन्न माळुंगे टीम कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. अजून शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत. 2 ओव्हर शिल्लक आहेत. 21 धावांची गरज आहे. 12 बॉल 21 धावा. यानंतर होणारी मॅच नक्कीच पाहणार आहोत परंतु आपण डीजे मास्टरांकडे जाणार आहोत. बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती तयार होताना पाहायला मिळतोय. अर्थात दीपक जी विनयनी कामगिरी केली होती विनय तळेकर यांनी त्यांच्यावरती आपण जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल इथे डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही डिसाइडिंग गेम आहे. अभी नाही तो कभी नाही पुन्हा कधी नाही. 364 दिवस. नक्की जर पाहायला गेलं तर एक सूचना आलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर सर्वांना विनंती असेल प्रेक्षकांना की आपण झाडाच्या सावलीमध्ये आपण थांबायचं आहे. एक 40+ बॉलर बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. हलकीशी बॅटची कडा इथे पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळते. थर्ड बॅट मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. स्लीप मध्ये इथे गलतीचे मिस्टेक पाहायला मिळाले आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं चुकीला माफी नाही. खराब फिल्डिंग 2 धावा मिळतात. नशिबाची साथ. अक्षरदादा गोळे थोडेसे टेन्शन मध्ये. प्रत्येक विकेटला आता 200 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक विकेटला जर सामना जिंकून दिला तर नक्कीच पारितोषिक असणार आहे. अक्षरदादा गोळे टीमचे संघ मालक यांच्याकडून प्रत्येक विकेटला आता 200 रुपयाचा पारितोषिक आहे. हवेमध्ये बॉल जरूर आहे. फिल्डर थोडासा दूरवर सिंगल. त्यानंतर आपण पाहतोय सिंगलला कन्वर्ट केली डबलमध्ये. या 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 22 धावांवरती. आता जर पाहायला गेला तर अजूनही नऊ बॉल आणि 17 धावांची गरज. इथे प्रशांत यांच्या बॅटमधून चांगल्या संतोष यांच्या बॅटमधून जर आपण पाहतोय नशिबाची साथ त्यांना मिळताना पाहायला मिळते. आता ते कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर थर्ड बॅटमध्ये बॉल गेला. यावेळेस सुद्धा कॅच ड्रॉप. यावेळेस समोरच्या दिशेला विकेट पाहायला मिळते. फिल्डर पोहोचण्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा सलगच्या 3 बॉलवरती डबल डबल डबल. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 15 धावांची गरज. 8 बॉल आणि 15 धावा. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. दीपक एक 40+ खेळाडू आहे परंतु बॉलिंग करताना खूप जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस एक सेन्सेबल क्रिकेटिंग शॉट याला म्हटलं जातं. सिंगल आणि त्यानंतर डबल. या 2 बॅटरचं नक्कीच एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा की या रखरखत्या उन्हामध्ये पायाला भिंगरी बांधून हे धावलं जातंय आणि ही कापडे विभागाची खासियत आहे इथे पळलं जातं.
26 धावा धावफलकावरती लागल्या जातात, 13 धावांची अजूनही गरज आहे, 7 बॉल शिल्लक आहेत, 7 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. संतोष यांची जबरदस्त बॅटिंग आणि त्याला साथ देतोय कोण तर अर्थात प्रतीक सूरज. दोघा जणांची जोडी आता जमलेली आहे, म्हणूनच म्हटलं जातं ना बैलगाडी शर्यतीमध्ये एक बैल धावून चालत नाही, त्याच्या सोबतीला दुसरा पाहिजे. इथे आपण जर पाहायला गेलं तर संतोषच्या बरोबर सूरज आहे. यावेळेस बिगेट हवेमध्ये, बॉल उंच हवेमध्ये निघून जातोय, इथे बाउंड्री लाईनच्या पार येतोय षटकार. बॉल शिल्लक असणार आहेत आणि 32 धावा धावफलकावरती लागलेले आहेत, 7 धावांची गरज आहे, 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर जन्नी माता प्रसन्न महाळुंगी टीम या ओव्हरच्या अगोदर टेन्शनमध्ये होते, तणावामध्ये होते की या मॅचमध्ये घडणार काय आहे, परंतु संतोष आला बॅटिंगला, त्यांनी पाहिलं, तो लढला आणि त्यांनी या मॅचमध्ये जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा बैल जोडा जबरदस्त आहे, खिल्लारी आहे. या जोडीसाठी एकदा डीजे मास्टरांना विनंती असेल, एकदा होऊन जाऊ दे. योगेश सर पाहायला गेला तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे. एका महत्वपूर्ण मॅच आपण जर पाहायला गेला तर जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय संतोषच्या बॅटमधून. एक अशक्य गोष्टी म्हणून म्हटलं जातं ना की स्वप्न सर्वजण पाहतात, पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सर्वजण करतात, परंतु जो पूर्ण करतो लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि जो हारतो त्यासाठी डोळ्यातून अश्रूसुद्धा गळवतात. परंतु इथे संतोषच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आता सूरज याच्यावरती जबाबदारी आहे, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पियुष बॉलिंग मार्कवरती, पहिल्याच बॉलवरती हो सिक्सर, बिग हिटर सिक्सर, 6 धावा, 1 धावेची अजूनही गरज. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे. इथे संतोषला बघून असं म्हटलं जातं हिंदीमध्ये कावत आहे, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता आहे. इथे संतोषची बॅटिंग बघून सूरजने सुद्धा आपले रंग बदलले, मगासपासून शांत होता परंतु यावेळेस या शांतीच्या वातावरणामध्ये त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, कंपल्सरी चेस. आपण जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये आता एक वेगळं रंग, एक वेगळं चरित्र, एक वेगळं रूप पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिक्सर गेला, त्यानंतर जर आपण पाहायला गेला तर अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत, सिंगलची गरज आहे. सूरज म्हणजे सूर्य तळपावं लागेल हवेमध्ये बॉल आणि ते विजयी होतंय.
अर्थात जन्नी माता प्रसन्न टीम विजयी होते, विजयी संघाचे अभिनंदन, तर पराभूत संघ एनटी वॉरियर्स धन्यवाद, आपण खूप चांगला क्रिकेट खेळलात, पुढच्या स्पर्धेत अक्षय गोळे साहेब आपण संपर्क करायचा आहे.